लॉगिन करा mumbaitak.in वर। एनसीबी ने 2 ऑक्टोबरला संध्याकाळी मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूजवर छापा टाकला। अंमली पदार्थ कक्षाचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह 8 जणांना अटक केली। आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणातील पंचाने एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केल्याने आता खळबळ उडाली। समीर वानखेडे हे मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती आहेत। या संपूर्ण प्रकरणानंतर अभिनेत्री क्रांती रेडकर चांगली चर्चेत आली आहे। नुकतच क्रांतीने या संपूर्ण प्रकरणावर संताप व्यक्त करणारे ट्विट केलंय। सत्यमेव जयते असं तिने या ट्विटमध्ये म्हटलंय। आर्यन खानला अटक केल्यानंतर त्याचे पिता अभिनेता शाहरुख खान यांच्याकडे 25 कोटी रुपये मागण्यात आले होते। त्यातील 8 कोटी रुपये एनसीबीचे संचालक समीर वानखेडेंना देण्यात येणार होते असा गंभीर आरोप एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी केलाय। या संपूर्ण प्रकरणानंतर क्रांती रेडकर हिने ट्विट केलंय। त्यात ती म्हणते की जेव्हा तुम्ही लाटेच्या विरुद्ध दिशेने पोहता तेव्हा तुम्ही बुडू शकता, पण जर तुम्ही सर्वात शक्तिशाली असाल तर मात्र जगातील कोणतीही लाट तुम्हाला बुडवू शकत नाही, कारण सत्य हे फक्त त्यालाच माहिती आहे। शुभ सकाळ, सत्यमेव जयते असं ट्विट क्रांतीने काही तासांपूर्वी केलंय। तिच्या या ट्विटवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय। आर्यन खानला अटक केल्यानंतर असे वडील अभिनेता शाहरुख खान यांच्याकडे 25 कोटी रुपये मागण्यात आले होते, त्यातील 8 कोटी रुपये एनसीबीचे संचालक समीर वानखेडेंना देण्यात येणार होते असा गंभीर आरोप प्रभाकर साईल यांनी केला। प्रभाकर साईल यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत हे स्पष्ट केलं। तसंच प्रतिज्ञापत्रही समाज माध्यमांवर प्रसारित झालं। त्यात त्यांनी अनेक धक्कादायक माहिती उघड केली आणि त्यावरच आज क्रांती रेडकरने हे ट्विट केलंय। लॉग इन करा mumbaitak.in वर।